मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना 1500 रुपये महिना मिळणार आहे. परंतु हे पैसे महिलेच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्टली जमा केले जाणार आहे. परंतु जर आधार कार्डला बँक खातेच लिंक नसेल तर हे पैसे जमा होणार नाही. तर मग कसं चेक करायचं की आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला फॉलोही करून टाका. त्यानंतर myaadhar.eydi.gov.in या वेबसाईटवरती येऊन आधार कार्ड नंबरचा वापर करून आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून लॉग इन करून घ्या. आता येथे खाली यायचं आहे, आधार सेटिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे आणि येथे तुमच्या आधार कार्डला जर का बँक अकाउंट लिंक असेल तर अशा प्रकारे बँकेचं नाव दिसून जाईल. आणि जर का आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर इथे तुम्हाला काहीही दिसणार नाही, लक्षात ठेवा. आणि जर काही दिसत नसेल तर बँकेत जाऊन तुम्हाला डीबीटीचा फॉर्म भरून आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यावं लागेल, तरच तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत, लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त महिलांना पर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.